वेलकम बैक टू माय चैनल। आज अपन शिवणार आहोत बेबी राजलक्ष्मी साड़ी। आज की जी साड़ी आहे ती जवळपास 6 ते 7 वर्षाच्या लहान मुलीची साड़ी आहे। ती व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। आणि त्याशिवाय या आधी देखील अपन चॅनलवरती काही नवरीचे पॅटर्न टाकलेले आहेत, त्याची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि आजची जी साडी तुम्हाला आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासोबत जर चॅनलवरती माझे काही फ्रेंड्स नवीन आले असतील आणि तुम्हाला जर साडी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया आजच्या साडीला। तर या ठिकाणी मी 6वा साडी घेतली आहे आणि अस्तर घेतलेला आहे 1 मीटर। तर आता आपण सुरुवातीला अस्तर कट करणार आहोत। इथे आता आपण 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे। ए बघा इथे मी घडी ओपन केली, अशा प्रकारे आपल्याला डबल घडी करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी ही जी 4 पदराची बंद घडी आलेली आहे ती आपल्या बाजूला ठेवायची आहे। आता आपण इथे जी उंची आहे ती आहे तेवढी घ्यायची आहे। इथे जवळपास 15 ते 16 इंच आलेली आहे तेवढी पूर्ण घेतली। आपण हाफ अस्तर कट करणार आहोत। तर ह्या ठिकाणी मी आता सीट घेऱ्याचा 3रा भाग घेतलेला आहे 10 इंच। आपली उंची 30 इंच आहे आणि सीट घेर देखील 30 इंच आहे। आडव्याला देखील मी इथे 10 इंच घेतले सीट घेऱ्याचा 3रा भाग, आतल्या बाजूला 2 इंच घेतले। आता इथे आलं 8 इंच, तेच 8 इंच कमरेच्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे आणि वरून खाली आपल्याला अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे गोल आकार देऊन म्हणजे जे आकार या ठिकाणी द्यायचा आहे हा आपला बैठक भाग आहे। आता या ठिकाणी मी बॉटम घेर मापत नाही, अशा प्रकारे आपल्याला आतल्या बाजूला थोडं क्रॉस घेऊन खालच्या बाजूला बॉटमचं जे अंतर आहे ते मी आखून घेतलेलं आहे आणि इथे जे अस्तर आहे ते मी आता कट करून घेते। आता आपल्याला अशा प्रकारे अस्तर कट करून घ्यावं लागतं। वरची जी बाजू आहे ती आता ओपन करून घेते। अशा प्रकारे इथे आपण पॅन्ट कट केलेली आहे, इथे 2 भाग तयार झालेले आहेत। आता आपण अस्तर बाजूला ठेवूयात। आता आपण साडी घेऊयात कट करण्यासाठी। इथे खालच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला दुमडून घ्यायचा आहे बॉटम घेराच्या बाजूला। इथे मी साडीमधून आता आपला जो डावा पाय आहे साडीचा जो भाग आहे तो मी इथे कट केलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे कट केलेला आहे। तर आडव्याला आपण अशा प्रकारे उंचीच्या दुप्पट घ्यायचा आहे। उंची आहे 30 इंच, 30 अधिक 30 म्हणजे 60 इंचचं असं या ठिकाणी अंतर घेऊन मी जो डावा पाय आहे तो कट केलेला आहे। इथे मी तुम्हाला परत एकदा दाखवते, ए बघा डबल घडी आहे म्हणजे आपलं इथे 30 अधिक 30 म्हणजे एकूण 60 इंचचं अंतर घेऊन मी अशा प्रकारे डावा पाय जो आहे तो कट केलेला आहे साडीच्या नेसत्या बाजूपासून। आणि जी उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची, इथे आहे 30 इंच, तर 30 मध्ये मी 1 इंच मिळवले म्हणजे जवळपास मी इथे 31 इंच असं अंतर घेऊन इथे जो कपडा आहे तो कट केलेला आहे। इथे तुम्हाला सोपं जावं म्हणून मी इथे ड्रॉ केलेला आहे। ए बघा अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात सुरुवातीला पहिला पार्ट कट करायचा आहे। उंचीच्या दुप्पट 60 इंच घ्यायचं आहे आडव्याला आणि उंची जी आहे 30 इंच, त्याच्यात मी 1 इंच एक्स्ट्रा ॲड केले म्हणजे 31 इंच घेऊन मी अशा प्रकारे आपल्या साडीचा जो डावा पाय आहे तो कट केलेला आहे। इथे मी उजवा पाय देखील कट केलेला आहे, तो तुम्हाला दाखवते। उजवा भाग जो आहे तो साडीचा देखील मी इथे कट केलेला आहे। तर उंची सेम आपण डाव्या पायासारखीच घ्यायची आहे। उंची ही 30 इंच, त्याच्यात 1 इंच मी ॲड केले म्हणजे 31 इंच अशी मी उंची घेतलेली होती। आणि आडव्याला आपल्याला जी साडी आहे ती अशा प्रकारे उंचीचे 4 पट घ्यायची आहे। तर इथे मी 4 पदर तुम्हाला दाखवते, बघा अशा प्रकारे इथे 4 पदर आलेलं आहे। म्हणजे आता इथे मी तुम्हाला टेप लावून दाखवते। उंची आहे 30 इंच, 30 इंचचे इथे 4 पट करायचं आहे म्हणजे 120 इंच असं अंतर येईल असं इथे मी कपडा कट केलेला आहे उजव्या भागाचा, साडीचा उजवा भाग। इथे परत मी ड्रॉ केलेला आहे तुम्हाला दाखवते। तर बघा अशा प्रकारे वरच्या बाजूला 30 गुणिले 4 म्हणजे 120 इंच अंतर वरच्या बाजूला घेतलेलं आहे आणि जी उंची आहे 30 अधिक 1 म्हणजे 31 इंच असं या ठिकाणी उंची घेतलेली आहे उजवा भाग। आता या ठिकाणी साडीचा आपण उजवा भाग जो आहे तो अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे। आता येथे मी तुम्हाला 15 बाजू दाखवते, तेथे मी पदर देखील कट केलेला आहे। उंची सेम आपल्याला ज्या प्रकारे आपण उजवा आणि डावा पाय काढलेला आहे सेम तशीच 15 उंची घ्यायची आहे 30 अधिक 1 म्हणजे 31 इंच। आणि इथे मी आडव्याला घेतलेलं आहे, उंची आपली आहे 30 इंच, 30 अधिक परत येथे मी 30 इंच घेतलेलं आहे। ए बघा अशा प्रकारे 30 घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे 10 इंच
दहा ते अकरा किंवा 12 इंच घेतलं तरी चालणार आहे, तर जवळपास 10 इंच घेतले तरी सफिशियंट आहे। आणि अशा प्रकारे आपण जो पदर आहे तो कट केलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। आणि याची जी वरची बाजू आहे, या ठिकाणी मी वरचे जे काट होते ते मी कट केलेले आहेत। आता या ठिकाणी काय करायचं आहे, इथे मी पदर उलटा ठेवलेला आहे, काट आपल्या दिशेला, आपल्या दिशेच्या वरच्या बाजूला म्हणजे विरुद्ध दिशेला। इथे मी मधल्या बाजूला 10 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये आखून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हा जो कपडा आहे तो कट करायचा आहे। येथे मी अशा प्रकारे कपडा कट करून घेते क्रॉसमध्ये। आपल्याला हा कपडा कट केल्यानंतरला या ठिकाणी आपल्याला चुना टाकाव्या लागतात। त्याआधी काय करायचं आहे, जी वरची बाजू आहे त्या ठिकाणी थोडीशी बारीक दुमट टाकायची आहे आणि या ठिकाणी जे आपण क्रॉस कट केलेलं आहे तेथे आपल्याला चुना टाकायची आहे। तर ह्या चुन्या कितक्या आल्या पाहिजे, तर ह्या चुन्या आपल्याला सीड घेऱ्याचा तिसरा भाग, आता इथे सीड घेऱ्याचा तिसरा भाग आलेला आहे 10 इंच, तर 10 इंचाचं अंतर येईल असं या इतक्या अंतरावरती आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला पदर जो आहे तो आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे परत तुम्हाला सोपं जावं म्हणून मी परत एक ड्रॉ तुम्हाला दाखवते पदराचा। ते बघा, अशा प्रकारे ही साडीची उलटी बाजू आहे। वरच्या बाजूला आपण घेतलेलं आहे उंचीच्या दुप्पट अधिक 10 इंच, आडव्याला घेतलेलं आहे उंची अधिक 1 इंच म्हणजे 31 इंच, आणि वरच्या बाजूला आपल्याला 10 इंच आत जायचं आहे। आणि अशा प्रकारे आपण जो कपडा आहे तो कट केलेला आहे क्रॉसमध्ये। तर अशाच प्रकारे आपल्याला जो पदर आहे तो कट करून घ्यावा लागतो। येथे जर तुम्हाला समजलं नसेल तर मी आणखीन सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ड्रॉ करून दाखवते। तुम्हाला साडीची कटिंग ही सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। तर येथे मी कागदावरती ड्रॉ करून घेतलेला आहे, ही आपली पूर्ण साडी आहे आणि साडीची जी बाजू आहे ती उलटी बाजू ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला साडी पूर्ण ओपन ठेवायची आहे आणि उलटी बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे। आणि जर काही काट मोठे असतील तर ते खालच्या दिशेला ठेवायचे आहे आणि छोटे काट असतील ते वरच्या बाजूला ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे इथे मी साडी ठेवली। आता बघा, इथे आपल्याला सुरुवातीला पूर्ण उंची घ्यायची आहे, तर इथे पूर्ण उंची मी घेणार आहे। पूर्ण उंची आहे 30 अधिक 1 म्हणजे 31 इंच आले। तर अशा प्रकारे वरून खाली आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे आणि जी वरची बाजू आहे ती पूर्ण आपल्याला 15 पर्यंत पूर्ण कट करून टाकायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जी साडी आहे ती पूर्ण मिळेल। तर वरची बाजू आपण कट केली आणि 15 ची बाजू तुम्ही बघू शकता आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण उंची घेऊन वरची जी बाजू आहे ती आपल्याला कट करून टाकायची आहे। अशा प्रकारे पूर्ण उंची आपली कट केल्यानंतरला आपण पदर कट करणार आहोत। ते बघा, इथे मी पदर दाखवते परत तुम्हाला एकदम। आधी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे पण मी परत तुम्हाला इथे दाखवते तुम्हाला सोपं जावं म्हणून। तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला पदर कट करायचा आहे। पदराची बाजू डाव्या हाताला ठेवलेली आहे, इथे पदराची पूर्ण उंची आलेली आहे 30 अधिक 30 म्हणजे 59 इंच, आणि त्याच्यामध्ये मी परत 10 इंच असे ॲड केले। तर अशा प्रकारे आपण 70 इंचाचा या ठिकाणी पदर कट करणार आहोत। तर हे बघा, अशा प्रकारे इथे मी 70 इंच अंतर घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला हे जे अंतर आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पदर कट करून खालून वरती आपल्याला स्ट्रेटमध्ये इथे मी पदर जो आहे तो कट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला स्ट्रेटमध्ये पदर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। सुरुवातीला पदर इथे कट केल्यानंतरला ही तुम्हाला क्रॉस लाईन दिसत असेल, आपण जे 10 इंच अंतर घेतलं होतं ते आहे ते। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, आतून मध्ये 10 इंच अंतर घ्यायचं आहे आणि खालून काठ्यापासून वरपर्यंत आपल्याला अशा प्रकारे क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी मी दुसरा पार्ट दाखवते। साडीची जी डावी बाजू आहे ती आता आपण कट करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अंतर, जे आपलं रुंदी आहे ती आपण मी तुम्हाला दाखवते। पूर्ण उंची मी तुम्हाला सांगितलेलीच आहे आधी। तर येथे आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण उंचीच्या दुप्पट म्हणजे 60 इंच घेऊन या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला डावा पाय जो आहे तो कट करायचा आहे। आता इथे तिसरा पार्ट दाखवते। तर हा तिसरा पार्ट जो आहे तो आपला साडीचा उजवा पाय म्हणजे उजवी बाजू आहे। तर या ठिकाणी पूर्ण उंचीच्या 4 पट घ्यायचा आहे, इथे आलं 120। तर कधी कधी साडी कमी जास्त असली तरी देखील आपल्याला कधी कधी कमी कपडा पडतो, तर त्यावेळेस काय करायचं आहे, त्यावेळेस जर आपलं 4 पट अशी पूर्ण उंची नाही आली तर आपल्याला थोडंफार कमी अंतर आलं तरी हरकत नाही। म्हणजे जसं आता इथे पूर्ण उंचीच्या 4 पट आपल्याला 120 आलेलं आहे, तर जर तुम्हाला 100 आलं, 110 आलं, 90 आलं तरी हरकत नाही। आता या ठिकाणी आपण चुना टाकतो म्हणून त्याच्यासाठी तो कपडा आपल्याला जास्त हवा असतो। तर अशा प्रकारे मी इथे जी साडी आहे ती कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे। आय होप तुम्हाला समजलं असेल।
आता आपण साडी शिवायला घेऊयात। आपण अस्तर कटिंग आधी सुरुवातीला केलेलं होतं, त्याच्यातील जो अस्तर आहे तो मी घेतलेला आहे। अशा प्रकारे एक भाग घेतला अस्तरचा, खालच्या बाजूला दुमट टाकले, बॉटम घेरला, कमरेची बाजू आपल्याकडे ठेवायची आहे वरच्या बाजूला। येथे मी डावा पायाचा भाग घेतलेला आहे साडीचा। तो आता तुम्हाला हा जे आकार दिसत असेल त्या जे आकारामध्ये आपल्याला अशा प्रकारे काठीची बाजू खालच्या बाजूला ठेवायची आहे, आणि अशा प्रकारे जे आकारामध्ये जेवढ्याही चुन्या बसतील तेवढ्या या ठिकाणी चुना टाकून घ्यायच्या आहेत, आणि वरच्या बाजूला आहे तसं स्ट्रेट आपल्याला ठेवायचं आहे, आणि पुढच्या बाजूला आपल्याला मिऱ्या टाकायच्या आहेत साडीसाठी। साडीसाठी म्हणजे आपला मागचा काष्टा करण्यासाठी इथे मी आता मिऱ्या टाकणार आहेत। त्याच्यासाठी मी हा पुढचा जो काठ आहे तो घेते। ते बघा, सुरुवातीचा हा काठ मी घेतला, तर येथे मी अंतर 4 इंचाचं घेतलेलं आहे मिऱ्यांचं, आणि त्याच्या आपण मिऱ्या टाकून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला मागचा काष्टा तयार करायचा आहे। आता हा जो भाग आहे आपण साडीचा डावा पाय तयार करतो आहोत, डावा भाग आपण या ठिकाणी तयार करत आहोत। तर अशा प्रकारे मी येथे मिऱ्या टाकून घेते। मिऱ्या टाकून झाल्यानंतरला आपल्याला एकसारख्या अशा करून घ्यायच्या आहेत, आणि याच्यावरती आता आपण मशीनने टीप टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला डावा भाग जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। इथे वरच्या बाजूला जो खालीवर कपडा असला तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता आपण साडीचा उजवा भाग घेणार आहोत। तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला मी इथे जे आकारावरती आपण जसा डावा पाय तयार केला होता, सेम त्याच पद्धतीने मी जे आकारावरती चुना टाकून घेतलेला आहे। आता आपला हा उजवा भाग आहे साडीचा। हे बघा, अशा प्रकारे मी इथे सुरुवातीला चुना टाकून घेतलेला आहे जसं आपण डावा पायाला टाकला होता सेम त्याच पद्धतीने, आणि इथे आता आपल्याला मिऱ्या टाकायच्या आहेत। तर अशा प्रकारे मी काय करणार आहे, एकावर एक अशा ठेवून इथे मी मिऱ्या टाकणार आहे। इथे मी सुरुवातीला एक मिरी ठेवली, त्याच्यानंतरला दुसरी मिरी ठेवली। ज्यावेळेस दुसरी मिरी ठेवलेली आहे त्यावेळेस त्याच्यामधील जे अंतर आहे ते मी 1/2 इंच सोडलेलं आहे पुढच्या बाजूला, आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे मिऱ्या घेत जातो त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या मिऱ्या आहेत त्या वरच्या बाजूला आपल्याला घेत जायच्या आहेत, म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला कपडा सरकवत खालच्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे मिऱ्या टाकत जायच्या आहेत। ज्यावेळेस आपण मिऱ्या टाकतो त्यावेळेस आपल्याला टाचण पिण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे मिऱ्या ज्या आहेत त्या मागंपुढं होणार नाही आणि एकसारख्या येतील, आणि फिनिशिंगमध्ये या ठिकाणी जे साडीच्या मिऱ्या आहेत त्या येतील। त्याच्यासाठी मी अशा प्रकारे एकावर एक, बघा तुम्ही बघू शकतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे, पुढच्या बाजूला मी 1/2 इंचाचं असं अंतर ठेवून एक एक मिरी घेतलेली आहे, आणि वरच्या बाजूला एक एक मिरी मी वरच्या बाजूला सरकत जात आहे आणि खालच्या बाजूला मी मिरी टाकत जात आहे। अशा प्रकारे आपल्याला चुन्या घेतल्यानंतरला आपल्याला उजवा पाय जो आहे तो पूर्ण तयार करून घ्यायचा आहे। आय होप तुम्हाला समजलं असेल की मी कशा पद्धतीने मिऱ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्ही बघू शकतात एकावर एक अशा व्यवस्थित मी इथे चुन्या टाकून घेतलेल्या आहेत। आता जो एक्स्ट्राचा वरचा कपडा आहे तो मी कट करून घेते। कपडा कट करून झाल्यानंतरला आता ह्या ज्या पुढच्या मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित मी सिक्युअर करून घेते। आता इथे एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मधल्या बाजूला आपण फोल्ड करून घेणार आहोत। इथे कपडा फोल्ड केल्यानंतरला मी परत व्यवस्थित पिनअप करून घेते, आणि ह्या ज्या मिऱ्या आहेत थोड्याफार मागं पुढं झालेल्या त्या देखील व्यवस्थित करून घेते। जेवढी तुमची या मिरींची फिनिशिंग छान येईल तेवढीच तुमची साडीची देखील फिनिशिंग छान येईल। साडीचा जो लुक आहे तो खरं ह्या मिऱ्यांवरतीच असतो, त्यामुळे ह्या ज्या मिऱ्या तुम्ही घ्याल त्यावेळेस थोडा सावकाश पद्धतीने घ्या आणि व्यवस्थित घ्या। तर येथे मी अशा प्रकारे वरच्या बाजूला टीप टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला राजलक्ष्मीची प्लेट तयार करायची आहे। त्याच्यासाठी मी सगळ्यात सुरुवातीची पहिली प्लेट घेतली, ती उलटी केली आणि अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला शिवून घ्यायची आहे। अशा प्रकारे पहिली मिरी शिवल्यानंतरला मी इथे तुम्हाला दुसरी मिरी देखील दाखवते। ही दुसरी मिरी ज्यावेळेस आपण ठेवू त्यावेळेस आपल्याला हे जे पुढचं अंतर आहे ते 1/2 इंचाचं घ्यायचं आहे। अशा प्रकारे 1/2 इंचाने पुढं कपडा जाईल, अशा पद्धतीने आपल्याला दुसरी मिरी ठेवून ती देखील शिवून घ्यायची आहे। अशाच प्रकारे मी सर्व जे मिऱ्या आहेत त्या आता ठेवून व्यवस्थित शिवून घेते आणि त्याच्यावरती इस्त्री फिरून घेते। तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर मिऱ्या आलेल्या आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला राजलक्ष्मीच्या ज्या मिऱ्या आहेत त्या घ्याव्या लागतात। आता आपण पदर कट करणार आहोत। तर इथे जी उजवी बाजू आहे साडीची त्याच्यावरती जो त्याचा जो जे आकार आहे त्या जे आकारावरती अशा प्रकारे आपल्याला पदर जो आहे तो ठेवून घ्यावा लागतो आणि त्याच्यावरती आपल्याला आता स्टिच करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी इथे मशीनवरती टीप टाकून घेतलेली आहे, पदर जो आहे तो मी इथे जोडून घेतलेला आहे। आता आपण डावा पाय घेणार आहोत, साडीचा डावा भाग जो आहे तो आता घेणार आहोत।
तर इथे बघा तुम्ही बघू शकता मागचा काष्टाचा भाग आहे हा। तर अशा प्रकारे आपल्याला काष्टा मागचा जोडायचा आहे। तर काष्टाच्या बाजू खालच्या बाजूला फक्त अस्तर आहे। तर अस्तरचा जे आकार खाली ज्या ठिकाणी आपण पदर जोडलेला आहे त्या जे आकारावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि तो देखील आपण या ठिकाणी शिवून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी आता मशीनवरती टीप टाकून घेते। तर इथे मी मशीनवरती टीप टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचा आहे मधला भाग। आता आपल्याला या ठिकाणी हा जो काष्टा तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला काष्टावरच्या बाजूला आपण डायरेक्टली जोडणार नाही आहोत, कारण की खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता ओपन बाजू दिसत आहे। ती ओपन बाजू आपल्याला क्लोज करण्यासाठी काय करायचं आहे ते बघा। इथे मी काष्टा जोडणार नाही सुरुवातीला। तर काष्टाच्या खालची जी पहिली मिरी आहे सगळ्यात खालची, ती मिरी अशा प्रकारे आपल्याला जे आकारावरती ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे। म्हणजे काय होईल, ती जी ओपन बाजू आहे ती पूर्णपणे पॅक होईल। तर इथे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे ते। हे बघा, इथे मी चॉकने मार्किंग केली। पहिली मिरी मी खालच्या बाजूला ठेवलेली आहे, त्याच्यावर चॉकने मार्किंग करून घेतली। हे बघा, इथे मी टीप टाकून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आपली बाजू खालची पॅक झालेली आहे। आता वरच्या बाजूला आपला जो काष्टा आहे तो देखील मी वरच्या बाजूला टीप टाकून घेतलेला होता। आता आपल्याला ही पॅन्ट पूर्ण करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही जी पॅन्टची मधला जो जे आकार आहे तुम्हाला दिसत असेल, डाव्या पायाचा जे उजव्या पायाचा जे वरती अशा प्रकारे ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात मी अस्तर या ठिकाणी जोडून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही जी साडी आहे ती बाहेरच्या दिशेला काढायचं आहे। हे बघा, आतल्या बाजूने मी बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे साडी काढून घेतलेली आहे आणि आता ही जी पॅन्ट आहे तुम्हाला दिसत असेल खालच्या बाजूला देखील आपल्याला ही व्यवस्थित आता शिवून घ्यायची आहे। आता हा जो भाग तुम्हाला दिसत आहे तो भाग मी शिवून घेते। ते बघा, इथे खालच्या बाजूला देखील मी जो वी आकार दिसत असेल तुम्हाला त्या ठिकाणी मी शिवून घेतलेला आहे। म्हणजे आपली या ठिकाणी पॅन्ट देखील व्यवस्थित तयार झालेली आहे। आता ही पॅन्ट देखील मी मधल्या बाजूला टाकून घेते। इथे मी साडी मधल्या बाजूला टाकून घेतलेली आहे। हे बघा, अशा प्रकारे आपली साडी बऱ्यापैकी तयार झालेली आहे। आता हा जो पुढचा तुम्हाला काष्टा दिसत असेल तो वरच्या बाजूला अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे। इथे मी मशीनने टीप टाकून घेते। बघा, इथे मी मशीनने टीप टाकून घेतलेली आहे, म्हणजे फ्रंट काष्टा देखील इथे तयार झालेला आहे। आता आपल्याला पायाची जी बाजू आहे ती पॅक करायची आहे। त्याच्यासाठी मी काय करणार आहे, आता हा मागचा काष्टा आहे आणि ही पुढची बाजू आहे। तर सगळ्यात सुरुवातीला पुढच्या बाजूला तुम्हाला हा खालचा काट दिसत असेल, हा खालचा काट उचलायचा आहे आणि त्याच्या खालची जी पहिली मिरी दिसेल त्या मिरीवरती आपल्याला पकडायचं आहे। हे बघा, हा वरचा काट मी पकडला आणि खालची जी पहिली मिरी आहे त्या मिरीवरती मी इथे पकडलेला आहे आणि वरून खाली मी अशा प्रकारे थोडं अंतर जे आहे ते आधी मापून घेते। मी इथे जवळपास 12 इंच असं अंतर घेऊन या ठिकाणी टीप टाकून घेतलेली आहे। हे बघा, इथे मी आता टीप टाकून घेते। त्याच पद्धतीने आपली जी दुसरी बाजू आहे, दुसरा पाय जो आहे तो देखील आपल्याला पॅक करायचा आहे। त्याच्यासाठी मी काय करेल, जो खालचा काट तुम्हाला दिसत आहे काष्ट्याच्या मागच्या काष्ट्याचा खालचा भाग, त्या भागाला देखील आपल्याला अशा प्रकारे पकडायचा आहे काठेला आणि त्याच्या खालची जी पहिली मिरी आहे त्याला पकडून अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे पकडून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी देखील आपण टीप टाकून घेणार आहोत। तर येथे देखील मी जे अंतर आहे ते मोजून घेते, म्हणजे दोघं बाजूला आपल्याला जे अंतर आहे ते सेम मिळेल। हे बघा, 12 इंच इथे मी अंतर घेतलं आणि अशा प्रकारे येथे मी टीप टाकून घेते। तर येथे मी टीप टाकून घेतलेली आहे साडीला, म्हणजे दोघं पाय जे आहे ते आपल्या आता पॅक झालेले आहेत। इथे मी तुम्हाला हात टाकून दाखवते। तर बघा, अशा प्रकारे आपला जो पाय आहे खालच्या बाजूने व्यवस्थित पॅक झालेला आहे। हे बघा, इथे देखील तुम्ही बघू शकता दोघं बाजूला आपले जे पाय आहे ते व्यवस्थित शिवले गेलेले आहेत। आता आपल्याला वरच्या बाजूला बेल्ट लावायचा आहे साडीला। त्याच्यासाठी मी वरच्या बाजूला आता काट घेणार आहे। मी इथे जी साडी उरली होती, जी वरची बाजू आपण कट केली होती साडीमधून, त्याच्यातूनच वरच्या बाजूला आपल्याला बेल्ट जो आहे तयार करायचा आहे नाडी टाकण्यासाठी। तर इथे मी कमरेचं जेवढं अंतर होतं तेवढा मोजून घेतलेला आहे आणि उंचीला जवळपास हे 3 इंच येईल असं आपल्याला कपडा जो आहे तो सरळ
पट्टी कट करून घ्यायची आहे बेल्टसाठी। हे बघा अशा प्रकारे वरच्या बाजूला बेल्ट तयार करण्यासाठी मी उंचीला जवळपास 3 इंच अशी उंची येईल असं मी इथे बेल्ट कट केलेला आहे। आता आपल्याला पुढच्या बाजूला जी बेल्टची पुढची बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला वाळून घ्यायचं आहे। हे बघा इथे पुढच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे वाळून घ्यायचं आहे सुरुवातीला। आणि साडीची जी उजवी बाजू आहे म्हणजे 15 खालच्या बाजूला आपल्याला ओपन बाजू ठेवायची आहे नाडीची, त्याच्यासाठी मी आतून बाहेर अशा प्रकारे आता हा बेल्ट जो आहे तो लावून घेते। हे बघा आतल्या बाजूला हा बेल्ट मी टाकलेला आहे, आतून आपल्याला हा पूर्ण शिवून घ्यायचा आहे। आतल्या बाजूला शिवून झाल्यानंतरला आपल्याला ही पट्टी जी आहे ती वरच्या बाजूने अशा प्रकारे फोल्ड करायची आहे। फोल्ड केल्यानंतर आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे मी वरच्या बाजूला नाडी टाकण्यासाठी जो बेल्ट आहे तो तयार करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे ओपन बाजू आलेली आहे उजव्या बाजूला साडीच्या। तर अशा प्रकारे आपल्याला साडी तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला आजची ही साडी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर येथे मी सुरुवातीला 15 येथे पूर्ण उंची होती आपली 30 इंच तेवढी अंतर घेतलं आणि या ठिकाणी मिऱ्या घेऊन थोडं स्टिच केलं, म्हणजे आपली जी साडी आहे ती घालायला सोपी जाते कस्टमरला। त्याच्यासाठी मी लहान मुलींची जी साडी असते त्याचं 15 जी बाजू आहे सहसा मी ती स्टिच करून देते, म्हणजे ज्यावेळेस ते नेसतील त्यावेळेस त्यांना सोपं जातं साडी नेसण्यासाठी। तर अशा प्रकारे आजची आपली राजलक्ष्मी साडी जी आहे तयार झालेली आहे।